या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। देगाव येथील जुन्याच पुलाची डागडुजी न करता त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चे काम अंतिम टप्प्यात आलं आहे। सदर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर शहरातून जात असून सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देगाव येथील ओढ्यावर 15 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलावरून डांबरीकरण करून सदर पूल या महामार्गाचा भाग बनविण्यात आला आहे। वास्तविक पाहता एवढा मोठा खर्च करून राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आला आणि देगाव येथील ओढ्यावरील पुलाच्या बाबतीत हात का आकडण्यात आला याची चर्चा या परिसरात आहे। देगाव येथील ओढ्यावर 15 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला होता, तेव्हाचा सोलापूर मंगळवेढा रस्त्यावरून असणारी वाहतूक आणि अवजड वाहनांची त्या पुलावरून तेव्हा असणारी वाहतूक या बाबी पूल बांधताना लक्षात घेण्यात आल्या असतील, परंतु सदरील सोलापूर मंगळवेढा रस्ता हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चा भाग बनलाय। रस्त्याचा विस्तार करण्यात आला, परंतु देगाव येथील ओढ्यावर मात्र दोन्ही बाजूच्या वाहनांकरिता नवीन पूल न बांधता केवळ एकाच बाजूने नवीन पूल बांधला आहे आणि दुसऱ्या बाजूकरिता जुन्याच पुलाचं डांबरीकरण करून या पुलाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चा भाग बनवण्यात आला। तसेच भविष्य काळात या पुलावरून होणारी वाहतूक धोक्यात येऊ शकते, त्यामुळे सदरील पूल हा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या मानकानुसार नव्याने बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला निवेदन देऊन केली आहे। तर यावेळी सचिन मोटे, चंद्रकांत मारकड आणि समीर मुजावर उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देगाव येथील ओढ्यावर दोन्ही बाजू करता नवीन पूल न बांधता केवळ एका बाजूने जाणाऱ्या वाहनांकरिता नवीन पूल आणि दुसऱ्या बाजूकरता जुना पूल हे गणित समजले नाही। राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। या भेगांमुळे रस्त्याच्या गुणवत्तेच्या बाबत शंका निर्माण होते। भेगांमुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना धोका आहे। ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत ते काम आणि देगाव येथील पुलाचे काम त्वरित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे। मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल। 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली। ओप्पो, विवो, एमआय, रिअलमी, नोकिया, आयफोन, वन प्लस, लावा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध। ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर, बजाज, IDFC, TVS, HDFC फायनान्स ची सोय, सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर, सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड, कव्हर, चार्जर, हेडफोन, नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध। नामवंत लॉयड कंपनीचे AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, TV हुमा शोरूम मध्ये उपलब्ध। या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, सात रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर।